सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिकच्या शिवतीर्थावर आमरण उपोषणाला बसलेले नाना बच्छाव यांनी वारकऱ्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय. परंतु सरकारला दिलेल्या 2 महिन्याच्या वेळेपर्यंत नाशिकच्या शिवतीर्थावर 70 दिवस साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याची माहितीही यावेळी नाना बच्छाव यांनी उपस्थित सकल मराठा समाजाला दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरंगे पाटील हे अंतरवाली सराठी येथे गेल्या कित्येक दिवसापासून साखळी उपोषण तसेच 2 वेळा आमरण उपोषणाला बसले होते. सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांनी आपलं आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागं घेतलं असलं तरीही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाने 2 महिने मिळालेल्या वेळेत कसून तयारी करावी. सरकारने जर कुठलाही दगा फटका केला तर सर्वांनी मंत्रालयावर आंदोलन करण्यासाठी तयार राहावं असा इशाराही दिलाय. याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर आता साखळी उपोषण पुन्हा एकदा सुरू झाले. त्याचबरोबर बैठका आणि चर्चाही करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकच्या शिवतीर्थावरून देण्यात आली आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव, वारकरी संप्रदाय, महिला, भगिनी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक पोलिसांकडून यावेळी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. एकीकडे नाना बच्छाव यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपलं आमरण उपोषण मागे घेतलं असलं तरीही अंबड पोलीस स्टेशन हद्दीत मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिलंय. त्याचबरोबर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची झालेली बदली तात्काळ थांबवून पुन्हा त्यांना अंबड पोलीस स्टेशनचा कार्यभार सोपवण्यात यावा अशा आशयाचं निवेदनही नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना सकल मराठा समाजाच्या महिलांच्या हस्ते देण्यात आलंय. दरम्यान जे मराठा तरुणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत ते तत्काळ मागे घ्यावे. आणि काल परवा अशी घटना घडली नाशिक शहरामध्ये सिडकोमध्ये आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून सुद्धा एका अधिकाऱ्याची बदली केलेली आहे. आमची मागणी अशी आहे की त्या अधिकाऱ्याचे एकतर गुन्हे दाखल नसते झाले, केले नसते तर गोष्ट वेगळी होती, परंतु गुन्हे दाखल करून सुद्धा त्यांची बदली करणं म्हणजे कुठंतरी मराठा समाजाला परत डिवचण्याचं कारस्थान हे करतंय की काय अशी शंका आम्हाला येते. याचा अर्थ असा होतो की गुन्हे दाखल जर नाही केले तर आम्ही तुमच्या बदल्या करू असा संदेशच जणू सरकार देव पाहतय की काय असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही त्या अधिकाऱ्याची तात्काळ बदली थांबवावी अशी मागणी करण्यासाठी आणि थोडा वेळ अजूनही वाट पाहून उपोषण नंतरच सोडायचा निर्णय घेतलेला आहे. अनेक अनेक तरुण पोरं या आंदोलना दरम्यान सहभागी होतात कारण त्यांना शाळा कॉलेजला ज्या अडचणी येतात त्यामुळे ते पोरं आंदोलनात सहभागी होतात आणि त्याच मुलांवर जर गुन्हे दाखल होणार असेल तर आम्ही आरक्षण मागायचं कशासाठी आणि आरक्षण मिळाल्यानंतर जर गुन्हे दाखल होणार असतील तर त्या पोरांना त्याचा फायदा काय या उद्देशाने खऱ्या अर्थाने आम्हाला सरकारला सुद्धा इशारा द्यायचा आहे की तुम्ही दमन करत असताना
तुम्ही दोन्ही बाजूनी करू नका, एकीकडे तुम्ही समाजाच्या तरुण पोरांवर गुन्हे दाखल करणार, दुसरीकडे तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार, जेणेकरून सगळ्या जिल्हाभर राज्यभर तुम्हाला असा मेसेज द्यायचा आहे का आम्ही जे सांगू तसंच करावं लागेल, अन्यथा तुमच्या आम्ही बदल्या करू, निलंबन करू, अशा प्रकारची सरकारची भूमिका सरकारने घेऊ नये आणि मराठा समाजाला दाबण्याचा धमकवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे, नाशिक.